नवी मुंबईतील प्रकल्प आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाकरता सिडकोनं पारगाव, ओवळे, कुंडेबहाळ या गावांना भूसंपादन करण्याबाबतच्या नोटिसा दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर लोकनेते दिभा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीची बैठक ही माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सिडकोनं प्रलंबित असलेल्या समस्या सोडवाव्यात आणि त्यानंतर भूसंपादनाचा विषय काढावा अशी भूमिका या बैठकीतून मांडण्यात आली. लोकनेते दिभा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीनं सातत्याने केलेल्या आंदोलनाने जागे झालेल्या सिडकोवर शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधकामासंदर्भात नुकताच एक शासन निर्णय घेतला आहे. मात्र तो निर्णय प्रकल्पग्रस्तांच्या हिताचा न घेता सिडको आणि शासनानं आपल्या सोयीचा निर्णय जाहीर केलाय. सदरचा निर्णय करताना प्रकल्पग्रस्त संघटना व त्यांच्या प्रतिनिधींकडून कुठल्याही सूचना न मागवता हा निर्णय प्रसिद्ध केलाय. प्रकल्पग्रस्तांच्या 250 मीटर बाहेरील बांधकामांचं काय होणार याचं उत्तर सिडकोकडून अनुत्तरित आहे. याबाबत लोकनेते दिभा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीची बैठक 5 मेला झाली होती. त्यामध्ये 95 गावातील शेतकऱ्यांची जमीन घेऊन अनेक प्रकल्प सिडकोनं उभारलेत. मात्र आता गरजेपोटी घरांच्या बाबतीत सिडको व शासनाने घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. त्यामुळे या भूमीची मालकी हक्क असलेला प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सिडकोनं लादलेल्या निर्णयाच्या विरोधात असून प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी 24 जूनच्या नियोजित आंदोलनाप्रमाणे या विषयावरही आंदोलन करण्याचा इशारा त्यावेळी देण्यात आला. त्यामुळे पुन्हा सिडकोनं पनवेल तालुक्यातील पारगाव, कुंडेबहाळ, ओवळे या गावांमधील जमीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाकरता संपादित करण्यात येणार असल्याच्या नोटिसा प्रकल्पग्रस्तांना देण्यात आल्या. त्या पार्श्वभूमीवर पनवेलमधील आगरी समाज सभागृहात लोकनेते दिभा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीची बैठक समितीचे उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जमिनीचा सर्वे 20 तारखेला पारगाव व 23 तारखेला कुंडेवाळ येथे होणार असून त्याला समितीनं विरोध दर्शवला आहे. विविध समस्यांबाबत ग्रामस्थ अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. तसंच विमानतळाच्या भरावामुळे गावे पाण्याखाली बुडत आहेत. त्याकडे सिडको जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे सिडकोनं सर्वप्रथम समस्या सोडवाव्यात व त्यानंतर भूसंपादनाचा विषय काढावा अशी भूमिका या बैठकीतून मांडण्यात आली. बैठकीला लोकनेते दिभा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, भूषण पाटील, भाजपचे ओबीसी सेलचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, रुपेश धुमाळ, सुनील कटेकर, विनोद म्हात्रे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितलं की विमानतळाच्या प्रकल्पासाठी 3 पट जमीन दिली तशी 3 पट जमीन आता बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना मिळाली पाहिजे आणि ती जमीन कुठे देणार तेही आम्हाला आत्ताच सांगितलं पाहिजे. तुमच्या तोंडी आश्वासनावर आमचा विश्वास नाही. आम्हाला उठवण्याअगोदर तुमची डेव्हलपमेंटची कामं पूर्ण करा, त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. ज्यावेळी आपण आपली ताकद दाखवू त्यावेळेस यांचे डोळे उघडतील असं मत व्यक्त करून येणाऱ्या 20 तारखेला पारगाव येथे सर्वांनी मोठ्या संख्येनं एकत्र जमावं असं त्यांनी आवाहन केलंय. त्यामुळे 20 तारखेला दुसरा धक्का सिडकोला द्यावा लागेल, त्यासाठी गावोगावी जनजागृती करा अशी सूचना देण्यात आली. आता सर्वे जो झालेला आहे तो 20-25 वर्षापूर्वी 10 वर्षातला नाही. नदीचा सर्वे याचा त्याचा असा असेल आणि जरी आता झाला असेल तरी नदी नाले भिजल्या कारणानं तुम्ही नदी नाले मोठे करणार आणि नंतर पण संघर्षाचं पाणी येणार नाही पण त्याच्याबद्दल आम्हाला उठून कुठल्या कुठे नेत आहे. नदी नाले करा ना पहिले मोठे, नदी नाले मोठे करायचे आहेत ना, करा ना पहिले मोठे, मग नंतर जर आम्हाला उठवायचं ते बघू आपण काय करायचं तरी देखील त्यातलं पाणी तापलात तर बघता येईल. आम्हाला उठवायचं असेल तर पहिल्यांदा तुमची जी योजना आहे डेव्हलपमेंटच्या, घरं सोडून गाव सोडून ज्या योजना आहेत ना डेव्हलपमेंटच्या त्या पहिल्या पुऱ्या करा, त्याच्यानंतर आम्हाला दिसेल का खरोखर पाणी येत नाही बुडत नाही तर अवश्य आम्ही हे म्हणजे उद्या आमच्या बुडते समजा जाते त्याच्यामध्ये ही 4 तास घरं बाकी बुडत नाही तर तोही निर्णय आम्ही त्यावेळेला घेता येईल. ही 4 घरं उठलायची, 7 उठलायची की अख्खा गाव. आज आमची इच्छा अख्खा गावच्या उचलायला पाहिजे, बरं आहे ना. आज आपली इच्छा काय आहे, उचलायचं झालं तर अख्खा बुडत तर 4 घरं नाहीत, 4 घरात आमच्या घरामध्ये 1 फुटाचा फरक नाही आहे. ही 4 घरं 6 घरं जी आहेत की नाही उंचीमध्ये किती तुम्ही म्हणता का डुंगी आणि पारगाव काय फरक आहे. जमिनी लेवलमध्ये 30 क्षेत्र
डुंगीवरची 30 लेवल पारगावला गेलेली आहे आणि 1 फूट 2 फूट आणि दापोलीची गेलेली आहे. दापोलीचा पण बराच भाग त्यास होता. तर त्यामुळे हे त्यांचं सगळं जे आहे त्यांना मान्य नाही. हे ताकदीवर दाखवता येईल. लोकसंख्या मीडियांना नोटीस दिली नाही. पुरणाऱ्या एकही घराला दिली नाही. डुंगीच्या भागाकडे पश्चिम रक्षण घरं आहेत ना. दोन भाग आहे. आता हे दिले बुलढाणे घराला दिली. त्यांनी कशाला दिलेली आहे का त्यांच्या विमानतळाला सोयीस्कर व्हावे म्हणून त्यांच्या पॉलिटी करता. पण आपलं म्हणणं ते आहे का जे आम्ही बुडतोय त्यांना आम्ही तुम्ही करत नाही आणि जे वरती आहे सुक्यावर त्यांना हलात टाकायला लागला. त्यांच्याकरता सुद्धा त्यांना जे मागणी जी आहेत आता समजा इतकीच तुम्हाला घर तुलायची असते तर विमानतळाप्रमाणे प्रोजेक्ट काय आहे कसं काय आहे कसं आहे ते दाखवा ना आम्हाला. अजून धोका वाढेल. हे आपल्या गावकऱ्यांचं म्हणणं म्हणजे त्यांचे एडे इंजिनियर आहेत ते सांगतात पाणी कमी पाणी जाणार नाही गावात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या आहेत ना पॉईंट नंबर 1, 2, 3, 4 भंगार पाडच्या पॉईंट नंबर 1, 2, 3, 4 त्या पारगावच्या आता ओवळ्याला जर घालत ते स्मशानापासून पाहिजे नंतरचं घर पण मागे बुडालं किती पाणी झालं होतं म्हणजे तिथं सुद्धा मागे 3-4 वर्षापूर्वी आपण पाहिलं होतं तर किती पाणी झालेलं होतं. हां एक माळा बुडला आहेत का घरे शाळा विरांचे सर्व आपण पाहिलं नव्हतं याच्यातून. ही वस्तूची आपण डोळ्याने पाहिलेली आहे याच्यातून. पण आता हे त्यांना कधी उडेल डोळे उघडतील ज्या वेळेला आपण मोठी संख्येमध्ये जाऊ त्यावेळेला. जशा रीतीनं आपण त्या शिडको भवनवर गेलतो ना तसे जायला पाहिजे म्हणजे हे लोक जागृत आहेत ते तिथं समजेल. आता तर आपल्याला काय अचानक दोन दिवस आतात पण आहेत म्हणजे उद्या काय येणार नाहीत. ओढ्याला ज्यावेळेला आले होते त्यावेळेला रात्री समजलं उद्या सकाळी येणार आहेत किंवा सकाळचे आम्हाला लोक आला की साहेब त्या ओळ्याला असे जे लोक आले तो घरं तोडायला म्हणून आणि 9-10 वाजता आणि आम्ही 10-11 पोचलो 11 पोचलो. तर तसं आता ही 2 दिवस म्हणजे 18 आणि 19 दोन दिवस मध्यंतरी आहेत. त्या 2 दिवसामध्ये चांगली जागृती करा. आपल्याला जाऊन तिथं मोठ्या संख्येने जायला पाहिजे. म्हणजे माझा म्हणणं आहे की 8-10 हजार लोक जमले पाहिजेत. शकण्यात नाही हे भूषण आपली ताकद आहे तितकी वापरली ताकद आहे. एका नुसत्या 24 तारखेच्या घेरावनं त्यांना दबाव असल्यावर किती खाली बसले बघा. आज हा दुसरा संकेत त्यांना द्यावा लागेल. 24 जून येईल तेव्हा येईल त्याच्या अगोदर आपल्याला हा इथं धक्का द्यावा लागेल आणि तो धक्का देण्याकरता गावागावामध्ये फिरा मीटिंग घ्या वगैरे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.